मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांवर व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरे हवी असतील तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारा पुढच्या कमेंट बॉक्सच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो पहिला प्रश्न आहे की वादी दाव्यामध्ये हजर राहत नसेल तर काय करावे बघा असे अनेक वेळा होत असते की वादी घाईगडबडीने गडबडीने निर्णय घेऊन एक दावा दाखल करतो आणि त्यानंतर तो दावा पुढे चालविण्यासाठी कोर्टासमोर हजर राहतच नाही मग या परिस्थितीत प्रतिवादीने काय करावे कारण दाव्याचे समन्स मिळताच प्रतिवादी दाव्याच्या प्रत्येक तारखेस प्रामाणिकपणे कोर्टासमोर हजर राहत असतो आणि वादी गैरहजर राहत असल्याने पुढील तारीख घेऊन माघारी येत असतो मग जसे प्रतिवादी दाव्याच्या तारखेस हजर राहिला नाही तर त्याच्या विरुद्ध कोर्ट एकतर्फ आदेश पारित करतात किंवा विना कैफियत दावा चालवण्याबाबत आदेश पारित नसल, करत असतात तर काय कोर्ट वादी हजर राहत नसेल तर काहीच करत नाहीत का किंवा कायद्यामध्ये दे त्यासाठी काहीच तरतूद नमूद नाही का तर असे नाही कायद्यामध्ये दे प्रत्येक गोष्टीसाठी एक तरतूद नमूद आहे त्यामुळे समजा वादी कोर्टासमोर हजर राहत नसेल आणि प्रतिवादी हजर राहत असेल तर दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर नऊ रूल आठमध्ये अशी तरतूद नमूद आहे की जर वादी दाव्याच्या तारखेस हजर राहून दावा पुढे चालवत नसेल किंवा दाव्यामध्ये योग्य स्टेप्स घेत नसेल तर कोर्ट स्वतःहून किंवा प्रतिवादीने त्या स्वरूपाचा अर्ज दिला किंवा तिचा दावा काढून टाकतात आणि या दाव्याचे काढून टाकण्याला कायद्याच्या भाषेमध्ये डिस्मिस इन डिफॉल्ट किंवा मग दावा डीआयडी होणे असे म्हणतात मग आता असा दावा प्रतिवादीने पहिल्यांदा अर्ज दिला की कोर्ट लगेच काढून टाकतात का तर नाही वादी कोर्टासमोर हजर राहून दाव्याचे कामकाज चालवत नाही आणि कोर्टाने तो दावा काढून टाकावा असा अर्ज दिला की कोर्ट सर्वात प्रथम तर वादीचा त्या तारखे दिवशी अगदी दिवसाच्या शेवटपर्यंत पुकारा करतात त्यानंतर त्या दाव्याच्या निशानी एक वर डी आय डी बाबतची फर्स्ट ऑर्डर केली जाते त्यानंतर त्या दाव्यामध्ये पुढील तारीख नेमली जाते आणि त्या तारखेस देखील वादी किंवा वादीचे वकील जर कोर्टासमोर हजर राहिले नाहीत तर मात्र कोर्ट वादीचा दावा डी आय डी करतात म्हणजेच डिसमिस करतात काढून टाकतात मग आता वादी कोर्ट अनेक तारखांना उपस्थित नाही हे कोर्टास कसे सांगावे असाही प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे तर बघा प्रत्येक दाव्याचा एक रोजनामा असतो जो की तुम्हाला तुमच्या दाव्या सर्वात वरच्या बाजूला पाहावयास मिळेल तर या रोजनाम्यामध्ये तुम्हाला वादी किती तारखांना कोर्टासमोर हजर होता आणि किती तारखांना कोर्टासमोर हजर नव्हता हे देखील पाहावयास मिळून जाईल आणि अगदी त्या तारखेवर तुम्ही त्या कोर्टास अर्ज दिला की कोर्टाच्या देखील हे लक्षात येईल आणि कोर्ट त्याप्रमाणे ऑर्डर नक्कीच पारित करतील पुढचा प्रश्न आहे की सातबारामध्ये इतर हक्क असतात असलेले नाव मालकी सद्रामध्ये लावता येईल का बघ प्रश्न अतिशय चांगला असा असून याबाबत प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे कायद्याने गरजेचे आहे त्याचबरोबर प्रश्नाचे उत्तर घेण्याअगोदर हे देखील पाहणे आवश्यक आहे की इतर हक्कामध्ये नाव असणे म्हणजे तरी नक्की काय असते बघा ज्या व्यक्तीला मालकी हक्क नसतो परंतु काही ना काही हक्क त्या सातबाराच्या अनुषंगाने असतो त्यावेळेस त्याचे नाव इतर हक्कामध्ये ठेवले जाते आणि ते इतर हक्कामधील नाव मालकी सद्रामध्ये येण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया घडणे हे कायद्याने आवश्यक असते ही संपूर्ण गोष्ट व्यवस्थितरित्या समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात समजून चालूयात की सात बारा उतारावर कब्जेदार सदरामध्ये सुरेशचे नाव आहे आणि इतर हक्कामध्ये रमेशचे नाव आहे आणि त्याच्या नावापुढे संरक्षित कुळ असे नमूद आहे मग रमेशने तहसीलदार साहेबांसमोर कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वये ती जमीन खरेदी करण्यासाठीचा अर्ज दिला आणि तहसीलदार साहेबांनी रमेशचा सा बत्तीस ग अन्वये खरेदीचा अर्ज मंजूर करून काही रक्कम खरेदीची रक्कम म्हणून ठरवून दिली आणि रमेशने ती रक्कम भरली सुद्धा व बत्तीस एमचे सर्टिफिकेट घेतले सुद्धा तर या ठिकाणी आपोआपच रमेश चे, चे इतर हक्कात लागलेले नाव उताराचे मालकी हक्कामध्ये म्हणजेच कब्जेदार सदरामध्ये लावले जाईल उदाहरणामधून सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की जोपर्यंत इतर हक्कामध्ये नाव असणारी व्यक्ती काही कायदेशीर आणि वैध प्रक्रिया राबवत नाही तोपर्यंत त्याचे नाव कब्जेदार सदरामध्ये कायद्याने लागत नाही किंवा कायद्याने लावताही येत नाही पुढचा प्रश्न आहे की आजोबांची प्रॉपर्टी मामा विकणार आहे तर आई त्यामध्ये हिस्सा मागू शकते का बघा प्रश्नाचे उत्तर घेण्या अगोदर आपण हे माहिती असणे गरजेचे आहे की जी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या स्वकष्टाने अर्जित केलेल्या पैशातून घेतलेली असते त्या प्रॉपर्टी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असे म्हणतात त्याचप्रमाणे जी प्रॉपर्टी वडील किंवा आजोबा किंवा पंजोबा यांच्याकडून एखाद्या व्यक्तीस वारसा हक्काने आलेली असते तिला आपण वडिलोपार्जित प्रॉपर्टी असे म्हणतो मग आता जी प्रॉपर्टी वडिलोपार्जित असते त्या प्रॉपर्टी संबंधाने एखादी व्यक्ती एखाद्या सहहिस्सेदाराचा हिस्सा डावलून जर त्या प्रॉपर्टी संबंधाने काही हस्तांतरणाचा व्यवहार करत असेल तर तो सह त्या हस्तांतरणाच्या व्यवहारावर आक्षेप घेऊ शकतो किंबहुना तो झालेला हस्तांतरणाचा व्यवहार सक्षम न्यायालयातून रद्द देखील करून घेऊ शकतो परंतु जर ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल आणि ती त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणाच्या व्यवहाराने जरी हस्तांतरित केलेली असेल तर त्या हस्तांतरणाला कोणतीही व्यक्ती आव्हानित करू शकणार नाही कारण जर एखादी प्रॉपर्टी स्वकष्टार्जित असेल तर ती व्यक्ती ती प्रॉपर्टी कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करू शकते त्यामुळे जर तुमच्या आजोबांची ती स्व कष्टा प्रॉपर्टी असेल आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे ती तुमच्या मामांच्या नावे हस्तांतरित केलेली असेल तर तुम्ही त्यावर काही हरकत घेऊ शकणार नाही परंतु ती प्रॉपर्टी जर तुमच्या आजोबांची वडिलोपार्जित असेल तर त्यामध्ये तुमच्या आईला नक्कीच हिस्सा मागता येईल पुढचा प्रश्न आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधील हिस्सा डावलून दुसऱ्या व्यक्तीला त्याची विक्री केली गेली आहे तर त्यासाठी आर टी एस अपील करावे की दिवाणी दावा तसे कायद्याने पाहायला गेलो तर तुम्हाला दोन्ही प्रकारच्या कायदेशीर कारवाया दोन वेगवेगळ्या कोर्टामध्ये दाखल कराव्या लागतील यासाठी तुम्हाला प्रथम तर एक वाटपाचा दावा त्या प्रॉपर्टी संबंधाने दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सहहिस्सेदाराला तसेच नवीन खरेदीदाराला प्रतिवादीमध्ये सामील करावे लागेल त्याचबरोबर तुम्हाला झालेला खरेदी दस्त देखील रद्द करून मागावा लागेल किंवा मग तो खरेदी दस्त तुमच्या वाटपामध्ये येणाऱ्या हिस्स्यावर बंधनकारक नाही या दोन्हीपैकी कोणतीही एक दाद मागावी लागेल आता तुमच्या मनात एक प्रश्न असाही येणे साहजिक आहे की या दोन्ही मागण्यांमध्ये मूलभूत फरक काय आहे तर बघा जी पहिली मागणी आहे म्हणजे ज्या मागणीमध्ये तुम्ही खरेदी दस्त रद्द करून मागणार आहात त्या मागणीसाठी तुम्हाला झालेल्या खरेदी दस्तावर संपूर्ण कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो त्याचबरोबर जी दुसरी मागणी आहे म्हणजे ज्या मागणीमध्ये तुम्ही झालेला खरेदी दस्त हा तुमच्या वाटपामध्ये येणाऱ्या हिस्स्यावर बंधनकारक नाही अशी मागणी मागत आहात त्या मागणीसाठी तुम्हाला फक्त दोनशे रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागेल कारण तुम्ही जाहीर ठरावाची मागणी करत आहात असा वाटपाचा आणि जाहीर ठरावाचा दावा तुम्ही दिवानी न्यायालयामध्ये दाखल केला की तुम्हाला तुमचा वाटपामध्ये येणारा हिस्सा मिळून जाईल आणि जर कोर्टास योग्य वाटले तर त्या खरेदीदाराचा खरेदी दस्त देखील कोर्ट रद्द करतात त्याचबरोबर तुम्हाला एक तुम आर टी एस अपील एस डी ओ म्हणजेच प्रांत साहेबांच्या कोर्ट दाखल करावे लागेल की ज्यामध्ये तुम्हाला खरेदीने झालेला नवीन फेरफार देखील आव्हानित करावा लागेल की ज्या फेरफारने नवीन खरेदीदाराचे नाव सातबारा सदरी दाखल झालेले आहे असे आरटीएस अपील दाखल करून तुम्ही त्या नवीन खरेदीदाराचे सातबारा सदरी लावलेले नाव आणि तो फेरफार देखील रद्द करून घेऊ शकता आता उत्तराचा जर सार पाहिला तर तुमच्या हे लक्षात आलेले असेल की दिवाणी न्यायालय तुमच्या मालकी हक्क तसेच कब्जा वहिवाटीसाठी असून महसुली न्यायालय हे फक्त रेकॉर्डसाठी म्हणजे सात वरील नोंदीबाबत तसेच फेरफारबाबत कामकाज चालवत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार